सेकेंड पॉइंट कि औरंगाबाद दशहरा घाटी मेडिकल कॉलेज की जे टीम आए अपनी डीन नंदन येलीकर मैडम आए आणि जे लैब इन्चार्ज ज्योति डॉक्टर ज्योति बजाज इरावने मैडम आए हे वो टीम इतकी चांगली पद्धति ने काम करता है कि आपण जे स्वैब ज्या स्पीड ने स्वैब कलेक्ट करता है। त्याच स्पीड ने 12 तास से आत 24 तास से आत ते आम्हाला स्वैब टेस्टिंग करून परत तत्काल रिजल्ट देऊन देता है। म्हणजे की जर आज संध्याकाळी आम्ही स्वैब कलेक्शन केला आणि तो स्वैब कलेक्शन आम्ही घाटीपर्यंत पोहोचवला देन रात्रीभर मध्ये ते लोग काम करून टेस्ट करून सकाळीपर्यंत आमच्याकडे रिजल्ट येऊन जाता है। आजपर्यंत आतापर्यंत जे माझ्याकडे इन्फॉर्मेशन आहे टोटल औरंगाबाद मध्ये 4111 4111 टेस्ट झालेले आहे। आपण पैकी जे लोग सोशल मीडियावर आहे आणि जे लोग अदर डिस्ट्रिक्टमध्ये या अदर राज्यामध्ये किती पर मिलियन किती टेस्ट आहे होत आहे कारण की पर मिलियन टेस्ट हे एक पॅरामीटर आहे पूर्ण जगत जगभरामध्ये पूर्ण विश्वमध्ये तो पर मिलियन किती टेस्ट होता है जर तुम्ही त्याची थोडासा ॲनालिसिस केला तर तुम्ही तुम्हाला हे सुखद आणि आश्चर्यजनक माहिती समोर येणार आहे की मुंबई नंतर पूर्ण देशामध्ये औरंगाबाद पर मिलियन टेस्ट मध्ये टॉपवर आहे। मुंबई प्रथम क्रमांकावर आहे औरंगाबाद द्वितीय क्रमांकावर आहे। तर दोन गोष्टी जे आपले रुग्ण झपाट्याने वाढत आहे आय एम नॉट श्योर की रिअली रुग्ण झपाट्याने वाढत आहे। पहिला कारण की आपण आता कॉन्टॅक्ट मॅसिव कॉन्टॅक्ट मॅपिंग करून लोकांना समोर आणत आहे आणि सेकंड त्याचे टेस्टिंग करून आपण पॉझिटिव निगेटिव्ह तत्काल ठरवून घेत आहे। तर याच्यामुळे जर याचप्रमाणे आपली कामगिरी सुरू राहिली तर आणखी येणारे काही दिवसमध्ये एक दोन वीकपर्यंत आपले हे नंबर वाढणार आहे। आय नो की तुम्हाला थोडासा चिंता होणार आहे बट पूर्ण देशा पूर्ण जगा वर्ल्डमध्ये जर तुम्ही याच्या कोरोनाचा ट्रेंड बघितला तर तिथे तसाच ट्रेंड आहे। जर आपण चांगली पद्धतीने कॉन्टॅक्ट मॅपिंग केली आणि स्वैब अगर टेस्टिंग केली देन अगोदर आपले ग्राफ वाढतात आणि नंतर ग्राफ फ्लॅट होण्याची सुरुवात होते आणि नंतर फिर तो शून्यवर येतात। हे कॉन्टॅक्ट मॅपिंग टेस्टिंग आणि त्याच्यानंतर या डिझीजचा कंट्रोल हे ज्या डिस्ट्रिक्टने ज्या कॉर्पोरेशनने ज्या देशाने जितकी लवकर जितकी चांगली पद्धतीने केलेला आहे तितकी लवकर तिथे या आजारावर थोडासा कंट्रोल आलेला आहे।